श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतो. स्वामी नेहमी आपल्याला मदत करत असतात. आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण ते येऊ देत नाही, आणि जरी अडचण आपल्यावर आली तर त्यातून ते बाहेर पडण्यासाठी आपल्याला लवकरच मार्ग दाखवत असतात. स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची पूजा प्रार्थना आपण अगदी मनोभावे श्रद्धेने करत असतो. स्वामींची सेवा देखील आपण मनोभावे करत असतो. स्वामींच्या मठामध्ये देखील आपण जात असतो. पण भरपूर वेळा असे होते ना की आपण पूजा सेवा अगदी मनोभावे श्रद्धेने करत असतो, पण तरी पण आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही. मग आपण देखील नाराज होत असतो. पण आपल्याकडून भरपूर वेळा काही न कळत चुकाया होत असतात, आणि त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ हे मिळत नाही. आपल्याला भरपूर गोष्टी या माहीत नसतात. तर स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपण कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आपण स्वामी महाराजांची पूजा करत असतो, सेवा करत असतो, तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही, किंवा काळ्या रंगाची टिकली देखील आपण परिधान करायची नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपल्या घरामधील लहान मुले देखील स्वामी महाराजांची सेवा हे करत असतात. मग ते जेव्हा सेवा करत असतात त्यांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायला सांगू नका. आपण शक्यतो तरी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता, किंवा दुसरा कोणताही रंग तुम्ही परिधान केला तरी पण चालेल. फक्त आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. तसेच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करताना देखील काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही. तसेच काळ्या रंगाची पंती देखील बाजारामध्ये उपलब्ध असते, तर आपण काळ्या रंगाची पंती देखील पूजेमध्ये चुकूनही वापरायची नाही. आपण स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असतो, तर काही जण फक्त गुरुवारी सेवा करत असतात. तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कधीही केली तरी पण चालेल, पण आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. जर तुम्हाला स्वामी महाराजांची गुरुवारी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, तर तुम्ही बुधवारच्या संध्याकाळी देखील मांसाहार करायचा नाही. गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी तर करायचाच नाही, पण बुधवारच्या संध्याकाळी देखील वर्ज्य करायचा आहे. किंवा जर तुम्ही स्वामी महाराजांचे गुरुवारचे व्रत करणार असाल, किंवा तुम्ही 21 दिवसांची प्रभावी सेवा 11 दिवसांची प्रभावी सेवा करणार असाल, तर त्यामध्ये आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. तसेच आपल्या घरामध्ये भरपूर व्यक्ती असतात, तर घरामधील व्यक्तीने देखील मांसाहार करायचा नाही. मांसाहार करून आपण घरामध्ये यायचं नाही. मग आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ठरत नाही, त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तसेच भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी काही ना काही मागण्यासाठी येते. मग आपण हा विचार करतो, त्याच्याकडे सगळं आहे, दोन हात आहे, दोन पाय आहे, तरी पण हा व्यक्ती मागण्यासाठी का येतोय. फक्त एवढंच लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान करू शकता, किंवा अन्नदान केलं तर अति उत्तम होईल, कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. विशेषतः जर गुरुवारच्या दिवशी तुमच्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला तसेच जाऊ द्यायचं नाही. तुम्ही अगदी एक ग्लास भरून पाणी दिलं ना तरी पण चालेल, पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही. कारण जर ती व्यक्ती तशीच गेली तर आपल्याला त्याचे पुण्यफळ न मिळता आपण पापाचे भागीदार होत असतो. मग तुम्ही तिला काहीतरी खायला देखील देऊ शकता, किंवा जर एखादी सुवासीन महिला असेल तर तुम्ही तिची ओटी देखील भरू शकता. पण तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच कुत्रा, मांजर, गाय असे प्राणी जर तुमच्या दाराजवळ आले तर त्यांना देखील हुसकून लावायचे नाही. तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचं आहे. अगदी एखादी पोळी किंवा भाकर खायला दिली तरी पण चालेल, पण ते प्राणी आपल्या घरून तृप्त होऊन गेले पाहिजे. तसे स्वामी महाराजांची आपण कोणतीही सेवा करत असू, मग 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची, या सेवेमध्ये आपल्याला कुणालाही अपशब्द हे बोलायचं नाही. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होऊन द्यायचं नाही, कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. आपण जे काही बोलत असतो तेच आपल्याबाबत होत असते. आपण जर आपल्या घरामध्ये सकारात्मक बोललो ना तर आपल्याबाबत देखील सकारात्मक होत असते, आणि जर आपण आपल्याबाबत नकारात्मक
बोललो ना तर आपल्याबाबत तेच घडत राहते. मग आपण देखील विचार करत असतो की हे काय होतंय. पण या गोष्टीची तुम्ही जर व्यवस्थितरित्या काळजी घेतली ना आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक बोललं ना तर तुमचं देखील सर्व काही व्यवस्थितच होईल. अगदी मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल ना तर आपण घरामध्ये बोलायचं आहे की माझी मुले हुशार आहे, त्यांना भरपूर मार्क्स पडणार आहे, माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तुमच्याकडे जर पैसा येत नसेल तर आपण ते देखील बोलायचं आहे की माझ्याकडे पैसा येणार आहे, चहूबाजूने घरामध्ये पैसा येणार आहे असे आपण बोलत राहायचं आहे. याचा देखील प्रभाव हा तुमच्यावरती नक्कीच पडेल. तुम्ही हे देखील करून बघा, तुम्हाला थोड्याच दिवसात याचा अनुभव देखील येईल. तसेच मानसशास्त्र सांगतं कुठल्याही रोगातून बरे होण्यासाठी त्याचा सकारात्मक विचार करावा लागतो. तसंच प्रत्येक दुःखात सुखी राहण्यासाठी नेहमी सुखांचा विचार करावा लागतो. म्हणूनच सर्व गोष्टी चांगलं बघण्याचा प्रयत्न करा, नक्कीच आयुष्य देखील सुंदर वाटू लागेल. तसेच आपण जेव्हा पण बाहेर जातो तेव्हा तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी बाहेर चालले आहे आणि माझ्यासोबत तुम्ही या, स्वामी तुमच्यासोबत नक्की येतील. तुम्ही कुठे जाणार तिथे असणार आहेत स्वामींजवळ. तुम्ही जेवढे नतमस्तक व्हाल तेवढे ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेर गावी जायचं असेल तुम्ही तेव्हा देखील स्वामींना मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे. आपण जर असे केले तर स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात आणि आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याबाबत काही वाईट होत नाही, दुर्घटना देखील घडत नाही. आणि जर एखादं संकट आपल्यावरती येणार असेल तर त्या संकटावरती आपण सहजरित्या मात देखील करत असतो. तसेच आपण स्वामी महाराजांची पूजा करत असताना त्यांना आपण फुले देखील अर्पण करत असतो. मग आपण जेव्हा फुले अर्पण करतो ती जास्तीत जास्त स्वामी महाराजांपुढे आपल्याला 2 दिवस ठेवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला ती फुले तिथे ठेवायची नाही, कारण की जर आपण अशी सुकलेली फुले तिथे ठेवली तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये वाढत जाते. स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळत नाही. त्यामुळे शक्यतो तरी आपण ताजीच फुले स्वामी महाराजांपुढे ठेवायची आहे. कोणताही देव असो सुकलेली फुले आपण तिथे ठेवायची नाही. अगदी दरवाजाला तुम्ही तोरण लावलं, आंब्याच्या पानांचं तोरण किंवा झेंडूचं तोरण, कोणतंही तोरण तुम्ही दरवाजाला लावा ते सुकल्यावरती त्वरित काढून टाकायचं आहे. आपण जर असंच तोरण दरवाजावरती लावलं तर आपल्या घरामध्ये आजारपण देखील वाढत असतं. त्यामुळे असे तोरण सुकले तर तुम्ही लगेच निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. विशेषतः स्वामी महाराजांना सोनचाफ्याचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. तुम्ही ते महाराजांना रोज जरी अर्पण केलं ना तरी तुमची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होत असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.